भाजप नेते रावसाहेब दानवेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। भाजप नेत्या शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर। भाजप नेत्यांच्या भेटीने पुन्हा एकदा मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण आले। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेतली आहे। यामुळे या भेटीने पुन्हा एकदा मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे। या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राजकीय विश्लेषक अश्विन अघोर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अश्विनजी, भाजपा नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। याआधी देखील भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मनसे भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलंय। नाही, मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाची आणि मनसेची अधिकृतपणे युती होईल, पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मनसेचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो, शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या वगैरे जागा कमी करण्यामध्ये। त्या दृष्टीने मनसेसोबत भारतीय जनता पार्टी मैत्रीपूर्ण लढत करू शकेल, म्हणजे जिथे कन्व्हिनियंट आहे तिथे त्यांचे उमेदवार उभे करायचे, आणि जेणेकरून शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे जागा कमी होतील, मतं कमी होतील, असं काहीतरी स्ट्रॅटेजी हे लोक करतील। पण अधिकृत युती मनसेसोबत होईल असं शक्य नाही असं मला वाटतं। अश्विनजी, जर मुंबई मनपासाठी फक्त भाजपा आणि मनसेची युती झाली तर याचा कितपत फायदा भाजपाला अथवा मनसेला होईल? नाही, दोघांसाठी पण विन विन सिच्युएशन आहे। जरी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी जेवढ्या जागांवरती मनसे फरक पाडू शकेल तेवढा तो फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल। आणि या प्रयत्नामध्ये मनसेच्या 5-10 जागा जरी निवडून आल्या तरी काही आपल्याला आश्चर्य वाटायला नको, म्हणजे याच्यामध्ये फायदा दोघांचाही आहे, भारतीय जनता पार्टीचाही आणि एमएनएसचाही आहे। मग आपण या भेटीचा अर्थ फक्त मुंबई मनपापुरताच मर्यादित घ्यायचा का? हो, कारण आता सध्या निवडणुका तर मनपाच्याच आहेत, बाकी दुसऱ्या कुठल्या निवडणुका सध्या नाही आहेत, त्याच्यामुळे जे काही चाललेलं आहे स्ट्रॅटेजी ती फक्त बीएमसीच्या निवडणुकांसाठीच चालू आहे। जी, नक्कीच। धन्यवाद अश्विनजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली आहे।